गोयभर मनयलो पारंपारीक पद्दतीन शिगमो, पण मनोहर पर्रेकाराचे दुःखाची सया पातळिल्ली सगळीच कडेन. दोन उपमुख्यमंत्री पदा कित्याक? काँग्रेसीन विचारला प्रश्न. सरकार व्यवस्थित चलनासले हे मुख्यमंत्र्यान मान्य केल्ल्याची काँग्रेसीक झाली खोशी. सभापती पदाचेर खोशी ना मायकल लोबो, ह्या पदार राहून उलोवपाक मेळना गोंयच्या प्रश्नांचेर, मायकलान दाखवून दिली घुसमट. येवकार, हांव जवाहर बर्वे. पळयात खबरो विस्तारान. धोलार बडी पडल्या. गोंयचो शिगमो आणि धुळवडीक आरंभ झाला. भुरग्यापासून ते जाणटे मेरेन सगळ्यांनीच ढोल ताशांचे वाजपाचेर ताल धरला. बुधवारा पणजे, कुंकळे, कळंगूट, माड्डोळ अशा वेगवेगळ्या सुवातांनी ढोल ताशांचो आवाज घुमलो. शिगमो गोंयकारांचो उमेदीचो उत्सव असलो तरी मनोहर पर्रेकार निकतोच संसारक अंतरिल्ल्यान सच्ची उमेद दिश्टी पडली ना. पणजेचो आमदार आशिल्लो मुख्यमंत्री मनोहर पर्रेकार संसाराक अंतरला. देखून पणजेच्या मेजक्याच वाठारांनी लोकांनी धुळवट मनयली. गांवांतलो जायतो लोक शारांनी रावता. सगळ्याकच गांवांत धुळवडीची आणि शिगम्याची मजा घेवपाक मेळटा अशें ना. देखून शारांनी रावतले लोक एकमेकांचेर गुलाल उधळावन आणि एकमेकांची तोंडां रंगून धुळवडीचो आनंद घेतात. पणजे वाठारांतले हे काय खीण. कुंकळकारांच्या शिगम्याक पारंपारीक पद्दतीन सुरवात झाल्या. चार दीस तो चलतलो. खास करून तरणाट्यांनी परंपरा फुडें व्हरपाची गुडी आपल्या खांदार उबारल्या. पळयात गांवाचे संस्कृतायेचो मेळ जुळोवपी कुंकळेचो शिगम्याचो मेळ. गावात शिगम्याचो उत्सव मोठ्या दबाजान आणि उत्साहान मनयतात. सगळ्या पिळगेंतले लोक एकठांय येऊन जसे जाणटे, भुरगे आणि सामके भुरगे अशा एकवटान येऊन हो शिगमो मनयतात. आणि या शिगम्यांचे जरी वेगवेगळे मेळ असले जाल्यार मुखेल मेळ हो कुलवाडा असा. या कुलवाडा गांवांतलो मेळ अशा श्री सिद्धपुरुष, सत्पुरुष आणि कळपुरुष या तिन्ही मामळांचे मेळून हो शिगमो मोठ्या दबाज्यान मनयतात. शिगम्याची सांगता उमेद जाता. जशी चार दीस चलपी ह्या शिगम्याक पयलें नमनान सुरवात जाता. श्री शांतरागा कुंकळीकरीण संस्थानाक फातर्प्यां वचून सगळे मेळ घेवन ताका नमन घालतात आनी मागीर गांवांगांवांनी भोंवतात. गांवांगांवांनी भोंवन आरत नांवाचो प्रकार जाता. आनीक मागीर पुर्वेच्या दिसा मांड मोडटात आनी हे मांड मोडटा त्या दीस गोंयांचो खेळ जाता. पांझरकोणीच्या शांतादुर्गा कुंकळकारीण पायीक देव संस्थानाच्या सत्रोत्सवाक तसेच गुलालोत्सवाक बिरेस्तार आरंभ झाला. गोयात सगळ्यात आधी सत्र्यो कुंकळे गावात उभारतात. रंगांची उधळण करीत आणि एकमेकांक रंग लायत गावातल्या लहान वडांनी ह्या गुलालोत्सवाचा आनंद घेतला. पळयात काय रंगयाळे चैतन्यमय खीण. शांतादुर्गा कुंकळीकरीण पायीक देव संस्थानाचो वार्षीक सत्रोत्सव गुलाल उत्सव आतां सुरू जातलो. तुळशी वंदना सांगडी घातल्या नंतर पांच रंगबिरंगी सत्र्यो आमी उबारतले. गोंयांत आमी पयली सत्र्यो हांगा उबारता कुंकळे पांझरकोणी श्री शांतादुर्गा कुंकळी पायीक देवस्थानाच्यो. हांगाच्यान सत्री उबारली म्हणटरी आमची सत्री पयली श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण स्थान आहा, देवूळ आहा, त्या देवळा फेरो घालून नंतर श्री पायक देवाच्या देवळा फेरो घालून
परत सुत्रे मानार येतात. त्याच्यानंतर आमच्या वाजत गाजत सुत्रे सकलवाड्यात वयता. तिघाच्यावर मागीर त्यो राष्ट्रीय महावर्गाचं मेन स्थान पायक देवाचे पन्ना थिंगा वयता. थिंगा पायक देवाचे मेन देऊळ असा. थिंगाच्यान सुत्रे परत राष्ट्रीय मार्गा महामार्गा वयल्यान आमची मेन स्थान पळय आहा पांडवांची बांय. थिंगाच्या नंतर त्यो सगळ दर्याकाठाच्यो परत हांगा सांच्यो येता. कळंगुटे शिगम्याची धूम आसली. कळंगूटच्या सावतावाड्यावेल्या भुमिका देवळा कडेन दिसभर धोप ढोल आणि ताशांचेर बडी पडली. भुरग्यांनी उमेदीन होळी मनयली. पळयात. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख, कुंकळेच्यान खबराकार रमेश नायक रावत, कळंगूटच्यान समीप नार्वेकर. सरकार व्यवस्थित चलन आसले आणि निमणे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान ते मान्य केले असे म्हणत काँग्रेसीन खोशी उक्तायल्या. पळयात काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर किती म्हणतात तो. गोयात सरकारच ना असे फाटल्या काय वर्षा सावन काँग्रेस सांगत आयल्या. पण भाजपचे फुडारी आणि सरकारातले घटक पक्ष ते ऐकून घेऊक तयार नसले. आपण सरकारातल्या सगळ्यो गजाली 7 दिसांभितर जाग्यार घालतलो असे भाजप सरकारचा नवो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान म्हटला. त्याच्या ह्या विधानाचा गिरीशान आधार घेतला. पळ्यात गिरीश किती म्हणतात तो. नवीन मुख्यमंत्र्यांनी सांगले की ॲडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स झाले असा ते आपण स्ट्रीमलाईन करतलो. आपली प्रायोरिटी ही ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलाईन करपाक आणि आपण त्या 7 दिसांभितर आपलो एन्टायर फोकस हो ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलाईन करपाक असतलो. हेजो अर्थ आम्ही गेले वर्सभर बोवा मारताले ते नवीन मुख्यमंत्र्यान एक्सेप्ट केले असा. सो जे सगळे डिनायलांक आशिले म्हणजे परत परत फूट उलोवपाचे प्रयत्न करताले मुख्यमंत्र्याच्या एक स्टेटमेंटान आज त्यांकां सगळ्यांक एक्सपोज केले असा. जे मंत्री परत परत उलयताले कारण मंत्र्यांची सगळी स्टेटमेंटां बदलत असताली. फायल पास जाल्ल्यान ॲडमिशन कॉलॅप्स ब्युरोक्रेट चलयतात. फायल पास जातकच मागीर म्हणटा सगळें सुरळीत चलता सगळें बरं चल्लां. सो परत तुमचे मार्फत सगळ्यांक हांव याद करून दिवपाक सोदतां की जें सुरळीत चलना आशिल्लें हें आयज नवीन मुख्यमंत्र्यान ताबो घेतले त्या बरोबर मान्य केलें. ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलायन करपाचे आनी मुखारले 7 दीस आपूण हें सगळें जाग्यार घालतलो. म्हणजेच ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार नाशिल्ल्यो म्हणून तो त्या जाग्यार घालता. म्हणून त्याच्या हांव ते सगळे हांकां मिनिस्टरांक फट ठरयले बीजेपीच्या लिडरांक फट ठरयले आणि तो खरें ते उलयलो म्हणून त्याचे पयले स्टेटमेंटाक हांव अभिनंदन करता की जे सरकारान कितें रॉंग केल्लें आसा तितून गडबडी जाल्ल्यो आसा सगळ्यो त्यो सगळे रॉंग आसा ते तूं रायट करपाक वचनाका. ऑन द कॉन्ट्री तूं लोकां मुखार दवर खंयच्यो खंयच्यो गजाली रॉंग जाल्ल्यो आसात आनी खंयच्याच गजालीन तूं पोस्ट फॅक्टो अप्रुवल ज्यो डिसिजन ऑलरेडी मेजर डिसिजन जाल्ल्यो आसात ते पोस्ट फॅक्टो अप्रुवलाच्या नांवान तूं तें गुंडाळपाचो प्रयत्न करनाका. आमी प्रत्येक गजाल आमी पयलीं सांगलेली आमी स्क्रुटनी करतले. आमी डॉक्युमेंट ऑलरेडी मागलेले आसा आमकां मेळना खुबशे पूण आमी जेन्ना जेन्ना आमचे नजरेन येतल्यो त्यो स्क्रुटनी हें करतले. तूं जर त्या हितूंक हें जालो आमकां फोर्सफुली तुकाय त्या हितूंक इनवॉल्व करपाक पडटलो. दोन उपमुख्यमंत्री पदां तयार केल्ल्यान काँग्रेसीन भाजपाचेर खर टिका केल्या. पळयात. तुमचो हो सगळो वेव्हार करपाक तुमकां सगळें तांकां तुमची पॉलिटिकल पावर तुमचे कडेन दवरपाक तुमकां दोन डेप्युटी सीएम दिवपाक शकतात. पूण जेन्ना गोंयांक एक डेप्युटी सीएमाची गरज आशिल्ली तेन्ना तुमी गोंयचेर अन्याय केलो. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. कळंगूटचो भाजपाचो आमदार मायकल लोबो काय तेंपा खातीर उपसभापती आसलो. सभापती प्रमोद सावंत मुख्यमंत्री जाल्या उपरांत मायकल सध्या हंगामी सभापती म्हण पदभार सांबाळटा. निदान जुलै मेरेन तरी. पूण ह्या पदा विशीं मायकल वेगळीं मतां उक्तायता. पळयात. मायकल म्हणटा तो ताच्या मतदारसंघाचें प्रतिनिधित्व करता. मतदारसंघाच्यो गरजो आणि अडचणींचेर आपल्याक उलोवपाक जाय. राज्यातल्या प्रश्नांचेर आपल्याक उलोवपाक जाय. पळयात ताचे म्हणणे. स्पीकर पोस्ट जेन्ना येतलो एका डिसिजनाक तेन्ना ते
स्पीकर म्हणजे किती स्पीकर हॅज टू बी नॉन बायस्ड. हा आता जे उलयता एज अ डेप्युटी स्पीकर आय इज ॲक्टिंग स्पीकर आसला आणि जुलय पासून असतो ॲक्टिंग स्पीकर. पण माझो रोल किती हा एक गोया खातीर आमच्या गोयान म्हाका निवडून दिल्लो हा कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन दिला गोया खातीर काम करू म्हणून. सो गोया खातीर आमचें काम चालू हा आणि जेन्ना जेन्ना खूप खूप पासून अन्याय जाता वो काय लोकांचेर अन्याय जाता वो मेन इश्यूज आहा इवन पॉलिटिकल जे इश्यूज असतात जावं व लोकांचे इश्यू असतात बारीक समाजाचे इश्यू आहात ते हांव काढटा आणि आम्ही त्या टायमार कोणाक भियेना पार्टी जावं गव्हर्नमेंट जावं तो मंत्री दुखवतलो वो मुख्यमंत्री दुखवतलो ते आम्ही पळयना. हे आम्ही लोकांचे इश्यू मांडटा. स्पीकर म्हणजे आमकां कांयच उलोवंक मेळचें ना. आम्ही कायमचे उलयतले आम्ही पॉलिटिक्सान असो जर सोशल लायफान असो जर आम्ही उलयतले लोकां खातीर जे जे किते इश्यूज हा जे गोयच्या विधानसभेन उलोवपाक जाय विधानसभे भायर उलोवपाक जाय प्रेस कॉन्फरन्सांनी उलोवपाक जाय लोकां मदेकात उलोवपाक जाय तितले इश्यू आम्ही काढटले. राज्यात कसली तरेचे प्रश्न आणि समस्या सतायतात ताचेर मायकल लोबोन भाष्य केला. ह्यो समस्या हे प्रश्न अजून मेरेन कित्याक सुटावे झाले ना ताची तो कारणाय सांगता. See, we have problems all over and it has to be sorted out collectively. See, when Chief Minister was unwell, he used to clear only the files sitting in his house or in the hospital. But practically, je kaam javpak jahle siteache or bureaucratan je kaam karung jahle, administration je kaam karung jahle, te kami padlele. Te manya karupak jahle. Aaj mukhyamantri basla खुर्चेचे सगळे मिनिस्टरांनी काम करूक जाय. वी विल बी देअर टू वॉच दिस. आमचा मुखेल खबराकार ग्लेन कोस्टा बरोबर परवरीच्या आमचा व्हिडिओ पत्रकार विराज कामत. आता घेऊ एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. म्हापशाचे पोटवेचणुके खातीर भाजपाचो उमेदवार कोण अजून थारना. विजय सरदेसाय आणि मायकल लोबोन म्हापशाचे तिकेटी खातीर फ्रान्सिस डिसोजाचो पूत जोशुआ डिसोजाक आदीच तेको दिला. पळयात. म्हापशेचो आमदार फ्रान्सिस डिसोजा संसाराक अंतरल्या उपरांत हो सीट रितो झाला. भाजपान कांय नांवांचेर विचार सुरू केला. तातूंतले एक नाव म्हटल्यार सुधीर कांदोळकार. दुसरे नाव फुडें येता ते रुपेश कामतीचे आणि तिसरो जोशुआ डिसोजा. पूण विजय सरदेसाय आणि मायकल लोबोक ही तिकेट जोशुआकच दिल्ली जाय. आपले मत आपणे भाजपाक कळयला असे विजय सांगता. मायकल म्हणता जोशुआकच तिकेट मिळपाक जाय. पळयात. आय एम इन फेवर ऑफ जोशुआ रिप्रेझेंटिंग अँड वॉकिंग द फुटस्टेप्स ऑफ हिज फादर. इफ इट डझंट गेट द बीजेपी इन केस देन आय फील दॅट द बीजेपी शुड ऑल्सो द वे द बीजेपी लेजिस्लेटर्स हॅव प्रेस्ड हिम ड्युरिंग द कंडोलन्स मोशन बिफोर मी द पर्सन हू मूव्ह द कंडोलन्स मोशन द लेजिस्लेटर ऑफ द बीजेपी लेजिस्लेचर पार्टी Mr. Patnekar, he reminded the house of the unique margin and the mammoth margin that Francis D'Souza has got in MAPSA, a 10,000 margin, and on which I evolved the further part, that his legacy has to be taken forward. The best could be done by his son, who is not new to politics. I am in favor of him representing MAPSA in the future. Would you speak to your partner then? I have spoken to the partner. Ah, okay. You have spoken to BJP? I have told them my views. So that the first minority leader to join Bharatiya Janata Party, and also he rose from the law minister thing, starting allado magir urban development minister my gela pauti basun deputy chief minister yai pauti. After getting 13 numbers also, he was made minister, sarko. Bardezak represent kela dene. So, te sagale padon. Party yogya decision ditile vahe maga dishta. No, BJP cha MLA janna aho ha, tenna dusre independent support amka korung jayna. Janna aho asso na, ho inga asso na. तेन्ना आम्ही कोणाकू सपोर्ट करूंक जाता डायरेक्टली ऑन द प्लॅटफॉर्म स्टेजीर वचून. विचार काय ना तसो. जेन्ना फुडले इलेक्शन येतले तेन्ना पळोवया. सचिवालयातल्यान आमचो मुखेल खबराकार ग्लेन कोस्टा बरोबर आमचो व्हिडिओ पत्रकार विराज कामत. बुधवारा पणजे वेगवेगळ्या मळावेल्या मानेस्तांनी आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराक श्रद्धांजली दिली. पणजेच्या आझाद मैदानाचेर जाल्ले कार्यावळीत
पर्रीकाराच्या सामाजिक तासांचेर मानेस्त्यांनी उजवाड घालो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान मनोहर पर्रीकाराची जिणेचेर पुस्तक उजवाडा खाडपाचो हावेस उक्तायलो. पणजेचे शिगमोत्सव समितीन आझाद मैदानाचेर ही कार्यावळ घडून हाडली. नवो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, मंत्री निलेश काब्राल, आदलो आमदार सिद्धार्थ कुंकळेकार, धेंपे उद्योग समूहाचो श्रीनिवास धेंपे हांणी मनोहर पर्रीकाराच्यो यादी जागयल्यो. पळयात. आम्ही जर पळयत जाल्यार भाई म्हणजे लोकांचे आरोग्य, भाई म्हणजे शिक्षण, भाई म्हणजे स्पीड, भाई म्हणजे स्मार्ट सिटी, भाई म्हणजे प्रत्येक जे किती काडीत पळय न्ही ते इक्वल टू भाई. कित्याक तर प्रत्येक गोयातल्या सगळे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असलेले सगळ्या विषयात रस घेऊन करपी हे भाई. एका सत्तरीतल्या खेड्या गावात म्हाका एकदा कळ्ळें की भाई 80 फॅमिलींक दर म्हयन्याक अन्नदान करता. म्हणजे त्यांच्या घरांत लागपी दाळ, त्यांच्या घरांत लागपी तांदूळ, त्यांच्या घरांत लागपी नाल्ल हे रेगुलर दिता. हांव भाई कडेन गाडये नासलो, तेवटेनूच वयताले. हांव आमदारूय जावंक नासलो तेन्ना. भाई म्हणजे कित्याक दिवपाचें काय म्हटलें, तूं काय थंय उबो रावना. दुसरी गोश्ट, थंयच्यान आमचो सीट निवडून येना म्हटलें केन्नाच. आमकां थंय मतांत पडना. प्रमोद तुका कळचें ना म्हणलो. सगळ्यांत म्हणलो मताचें राजकारण न्ही, तर सामाजीक राजकारण आसा. आनी ह्या समाजाक लागून ज्यो निडी फॅमिली तिणेच आयडेंटिफाय केल्ल्यो केन्ना तरी, आनी म्हणजे एक दोन न्ही 80 फॅमिलींक रेगुलर आनी कितलीशींच वर्सां तो दितालो. हांव घरा कडेन गेल्लो तेज्या आनी थंय उलोवपाक जायनाशिल्लें. म्हणजे तशें जें नॉर्मली आमी आतां उलयता तशें जायनाशिल्लें. आनी तो म्हाका अशें एक्शनान सांगतालो आनी दोन शब्द करपाक सांगता, म्हणजे उलोवपाक प्रयत्न करतालो. लोकांचे खातीर तुवें काम करपाक जाय. ज्यो गोश्टी आसा स्वार्था लागून जर तूं करपाक लाग स्वार्था लागून जाल्यार म्हाका तुका दिसता तुवें जी कामां आसा ती लोकां खातीर केली जाल्यार आज तूं म्हाका म्हाजे जे तुजे बद्दल जे अफेक्शन आसा तें तूं पुराय करूंक पावतलो. एकदां जशें ताणें तत्व थरयलें की बाबा राज्याक कितें बरें, देशाक कितें बरें, गोंयच्या लोकांक कितें बरें, आमी ताका जायते रुपांनी पळयलो. आमी ताका आमदार म्हणून पळयलो, आमी ताका विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते आसतना तुमी तर पळयला आसलो, तेन्ना टी व्ही नाशिल्ली व्हडलीशी 1994-95 तो सभान असेंब्लीकूच हालयतालो. जे लोक उमेदीन वचूंक पळयताले थंय मनोहरभाई कसले क्वेश्चन घालता, पूण ताज्या फाटल्यान अभ्यास इतलो आसतालो ह्या मनशाचो. ह्या वेळार गायनाची कार्यावळ झाली. पळयात तो खीण. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांनी शिक्षण अधिकार कायदो पुरायपणान चालीक लावपाचे उतर दिवपाक जाय. इस्लामीक विद्यार्थी संघटनेन तशी मागणी केल्या. एकूण विकास उत्पादनात शिक्षणा खातीर 6-7% कुशी काढून दवरपाक जाय असे संघटनेचे म्हणणे. इस्लामीक विद्यार्थी संघटना हो जमात ए इस्लामी हिंद संघटनेचो फाटो. 1982 ताची स्थापना झाल्या. शिक्षणातली मूल्यां, शिक्षणातलो दर्जो राखून दवरपा खातीर यज्ञ, तरणाट्यां मदीं शिक्षणाची आवड निर्माण करप अशी कामां ही संस्था करता. अल्पसंख्यांकांक शिक्षण आनी नोकऱ्यांत 15% राखीवता दिवपाची शिफारस करपी रंगनाथ मिश्रा आयोगाचो रिपोर्ट चालीक लावचो अशें तांणी राजकीय पक्षा कडेन मागलां. वी आर डिमांडींग द गव्हर्नमेंट टू इम्प्लिमेंट द राईट टू एज्युकेशन ऍक्ट कंप्लीटली विथ ऑल इट्स क्लॉज टू बी इम्प्लिमेंटेड नॉट ओनली एट द सेंट्रल लेवल बट ऑल्सो इन द स्टेट लेवल्स. सो ऍट प्रेझेंट वी डिमांड 6-7% ऑफ GDP टू बी used on the expenditure of education across the nation. We demand to protect the marginalized community students in central universities, especially. We demand to enact the Rohit Act. Education only. Primary education, we have more than 9 lakh vacancies are there, which are sanctioned post in primary education only. Still, those seats are vacant. Government is not recruiting the teachers. And more than 1 lakh teachers are not available in secondary education. So at least this field, the vacant seats have been fulfilled. Then major employment may be increased. We find in Go, we don't find any of the institution in higher education which deals with tourism.
we don't find any of the subjects in the Goa University where they are taught about the tourism. पणजीच्या नामचा व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. परतून घेऊ एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. कुंकळीच्या रिक्षा चालकांक सबसिडी बेगोबेग दिवपाची मागणी आम आदमी पार्टीन केल्या. आप म्हणटा सरकारान ह्या रिक्षा चलोवप्यांची सुमार 40,000 सबसिडी आडावन दवरल्या. शार उदरगत विभागान तांची सबसिडी बेगोबेग दिली ना जाल्यार कोर्टात वतलेले अशी शिटकावणी ताणी दिल्या. पळयात. रिक्षा चालकांनी शार उदरगत विभागाक स्किमी खातीर निवेदनां भेटयल्ली. तांकां सबसिडी दिवपाचें मान्य केल्लें, पूण हे पयशे 2 वर्सां जाले तरी अजूनय दिवंक नात. ते खातीर तांणी पालिका आनी पालिका प्रशासना कडेन खेपो घातल्यो, पूण कांयच फायदो जालो ना. ते स्किमीन कितें आसता, तो प्रपोजल जो आसता तो हांगा मुन्सिपाल्टीन येता आनी मुन्सिपाल्टींतल्यान ती सबसिडी रिलीज जाता. गव्हर्मेंट हांकां दिता आनी हे रिलीज करता. आज पर्यंत ही सबसिडी हांकां मेळूंक ना. आज कितली वर्सां जालीं, कसली सबसिडी, कित्याक म्हणून ह्यो सबसिडी जर मेळत ना जाल्यार. हांवें अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी जो आसलो सुधीर महाजन हाजे कडेन संपर्क साधून ताका सांगलें, बाबा हे कित्याक हे 40,000 सबसिडी मेळना. आतां आमकां कळून आयलें की सबसिडी रिलीज जाली ती भलत्याकच दिली म्हणून. हांगा ते सगळे सोड, आज तो मनीस सबसिडीर रावता रावता वेट वेट करून करून आज तो सोंपलो. दॅट इज द मोस्ट शॉकिंग पार्ट, मनीसूच सोंपलो. आय थिंक समथींग इज रॉंग वीथ दीस गव्हर्मेंट. गेल्या त्या सुमाराक हांव तांकां दोगांयकूय घेवन खूब कॅअर पर्सनाक मेवल्लो आनी आमची डिफिकल्टी कितें आसा ती ताका सांगली आनी 2 वर्सां सांगली तांकां. आमी 2 वर्सां आतां हे सबसिडी फाटल्यान पळोवतात तें कोण कोण तांची निदादी जाल्या म्हूण तांची तांचो हें जालो आनी आमी सबसिडी मेळूंक ना म्हूण दुसऱ्या गाडयेन लोन घेतला आनी त्या लोनाचो जीव व्हडलो हो चड जायत आसा अशें म्हणून पसंत आमकां रिक्वेस्ट केल्ली नाका. थोडी सांग आमचे त्या पसंत सांगले आमच्या लागीं पयशे ना. सो तें म्हणून लागले आपल्याक आपल्याल्या कांयच करूंक जायना. आमी आमी रेजोल्युशन घेतले, फुडली मिटींग घेतली आनी रेजोल्युशन घेतले आमचे लागीं पयशे ना म्हणून. तरी हांवें सांगलें ताका चय थंय तशें करता जाल्यार आमी मुखार वचचें पडटलें. कोर्टान गेल्ले जाल्यार पसंत आमी तुमची गाडी अटॅच करून लायतले. आतां रोखडें आमी पेटिशन घालपाचें. आमी आदवोगादा लागीं वरयल्या, पेटिशन ऑलमोस्ट रेडी जाल्लें आसा. जे पनीश डिटेल पनीश जालो म्हणटरी आमी रोखडें पेटिशन घातलें. कोंकणीच्यान आमचो खबराकार रमेश नायक रावत. एखाद्रे विद्यार्थ्याक इंजिनियरींग विभागात वचपाचे आसत जाल्यार ताच्यान आतां कर्नाटकांतली 150 महाविद्यालयां वा भारतांतल्या हेर 5 विद्यापीठांतल्यान ऑनलायन परिक्षा दिवं येता. एरा फावंडेशनाचे मजतीन कॉमेड के ही संस्था ही परिक्षा घेतली. एंट्रन्स एग्जाम दितलो जाल्यार फिजिक्स, केमिस्ट्री आनी मॅथ्सांत विद्यार्थ्यान उणेच 45% गूण मेळिल्ले आसपाक जाय. इंग्लीश सक्तीचो विशय. कॉमेड के हे कर्नाटकांतलें वैजकी संघटन आनी दंत महाविद्यालय जाल्यार एरा फावंडेशन ही शैक्षणीक मूल्यांकन करपी संस्था. कॉमेड के एग्जाम इज फॉर दी 150 कॉलेजीस ऑफ कर्नाटका इंजिनियरींग युनिक एज. देर आर अबाउट 20,000 सीट्स दॅट आर अवेलेबल फॉर स्टुडंट्स इन कॉमेड के. देर इज वेन आय से इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स इन दीस 20,000+ सीट्स. You give the Comet K exam, there is no reservation for SC, ST, students of Karnataka. There is no reservation of any kind. So students from across the country can give this exam only based on merit. We do a centralized counseling in Bangalore and we do it as ERA Foundation on behalf of all the colleges, and we take students only based on the merit. We have found between 8 and 12 entrance exams are given per year. So as ERA, we thought, why don't we get the private universities onto a single platform, give one exam, students can give one exam and get accepted to all the universities. पणजेच्या नामचे व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.